नमस्कार उद्या म्हणजेच तेवीस जुलै दोन हजार तेवीस रविवारी जेवढेही विद्यार्थी किंवा पालक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे येथे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कॅप राऊंड वनचा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे बघा तेवीस जुलै ते सव्वीस जुलै असे चार दिवस कॅप राऊंड वनसाठी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ऑप्शन फॉर्म भरायचं म्हणजे कॉलेजेस आणि कोर्सेस टाकायचे आहेत आपल्याला सिक्वेन्सने तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस चार दिवस आहेत आपल्याकडे आणि उद्या त्याची सुरुवात होणार आहे तर उद्या डी टी ईकडनं ऑप्शन फॉर्म भरण्याची लिंक सकाळी नऊ वाजता सुरू होऊ शकते दहा वाजता सुरू होऊ शकते दुपारी अडीच वाजता सुरू होऊ शकते त्याची शाश्वती नाही आतापर्यंतचा इतिहास आहे की कुठे ना कुठे सिस्टममध्ये कमी जास्त वेळ होत असतो तेव्हा उद्या जर तुम्ही रविवार आहे तर आपण आजच ऑप्शन फॉर्म भरूया म्हणून कॉलेजला येत असाल तर कदाचित जर लिंक चालू झाली नसेल ऑप्शन फॉर्म भरण्याची तर तुम्हाला खूप वाट बघावी लागेल तात्काळच बसावं लागेल ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट रविवार आहे लोकलचा एखाद्या वेळेस मेगा ब्लॉक असू शकतो तिसरी गोष्ट आपल्याकडे पावसाची शाश्वती नाही खूप पाऊस झाला तर तुम्ही अडकून पडाल म्हणजे काय लिंकही चालू नाही आहे खूप पाऊसही पडला आहे आणि तुम्ही अडकूनही पडला आहात तर तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो तेव्हा माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही या त्याबद्दल माझं दुमत नाही तुम्ही जर गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्याला येत असाल उद्या ऑप्शन फॉर्म भरायला माझी हरकत नाही परंतु असा इश्यू किंवा प्रॉब्लेम येऊ शकतो माझा आतापर्यंतचा अनुभव आहे की कदाचित वेळेवर जर का ती लिंक ओपन होत नसेल तर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येत नाही दुसरी गोष्ट पाऊस तुम्हाला माहिती आहे मुंबईचा आणि ठाण्याचा पाऊस आणि मागच्या दोन में है। हुआ है कि 24, के वाँ है, तीन दिवसापासून काय सुरू आहे तेव्हा माझी रिक्वेस्ट अशी आहे की तुम्ही चोवीस पंचवीस किंवा सव्वीस या तीन दिवसापैकी एखादा दिवस निवडा आणि या कारण तेवीसला दुपारपर्यंत किंवा दुपारनंतर दुपार किंवा संध्याकाळपर्यंत डेफिनेटली ही ती लिंक चालू होणार किंवा ती सकाळीही होऊ शकते आय डोंट नो परंतु माझा अनुभव असा आहे जर का ती लिंक उशिराने चालू झाली तर तुम्ही अडकून पडाल तुम्हाला खूप वेळ वाट बघावी लागेल राईट तर आय होप की तुम्हाला हे समजलं असेल दुसरी गोष्ट घरी जर का तुम्हाला थोडासाही डाऊट असेल ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही भरू नका भरला असेल तर त्याला तिथे सोडा कन्फर्म करू नका ऑप्शन फॉर्म कन्फर्म केव्हा होतो जेव्हा तुम्ही त्याला कन्फर्म करण्यासाठी एक ओ टी पी येतो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलला तो ओ टी पी टाकल्यानंतर तो कन्फर्म होतो आणि एकदा का ऑप्शन फॉर्म कन्फर्म झाला की त्याला कोणीही बदलवू शकत नाही जोपर्यंत दुसरा राऊंड किंवा कॅप राऊंड टू सुरू होत नाही तोपर्यंत आय होप की तुमच्या हे लक्षात आलं असेल आपला लॉग इन आय डी आपला पासवर्ड कोणासोबत शेअर करू नका तुमचा जो ओ टी पी येणार आहे ऑप्शन फॉर्म कन्फर्म करण्याचा तो पण कोणासोबत शेअर करू नका कारण एकदा का ओ टी पी टाकला की ऑप्शन फॉर्म लॉक होतो तो पुढच्या कॅप फेरीपर्यंत लॉक असतो तुम्हाला त्यात बदल करता येत नाही आणि मी नेहमी मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं आहे एक नंबरचं कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर ते तुम्हाला फ्रीज करून एक हजार रुपये त्याची प्रोसेसिंग फी भरून तिथे ॲडमिशन घ्यावं लागतं तुमच्या मनासारखं जर ते कॉलेज नसेल आणि तुम्ही जर का तिथे प्रवेश घेतला नाही तर पुढच्या कॅप राऊंड टू आणि कॅप राऊंड थ्रीमधनं तुम्ही बाद होता तेव्हा ऑप्शन फॉर्म हा व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचा उद्या काय इश्यू येऊ शकतो तेवीस जुलै दोन हजार तेवीसला मी तुम्हाला सांगितलं आहे जर लिंक वेळेवर चालू झाली वेल अँड गुड आपण सगळ्यांना मदत करू ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी जर नाही चालू झाली तर तुम्हाला तात्काळ बसावं लागेल म्हणून माझी रिक्वेस्ट अशी आहे की तुम्ही चोवीस पंचवीस किंवा सव्वीस यापैकी एक दिवस कॉलेजला या आणि तो फॉर्म भरून घ्या आणि तुम्हाला घरून भरता येत असेल वेल अँड गुड गुड लक